की इडलवाईज नावाची जी फायनान्शियल संस्था आहे त्या संस्थेचा तगादा त्या ठिकाणी नितीन देसाईच्या मागे होता आणि त्यांचं असलेलं कर्ज कर्जावर त्या ठिकाणी चक्रवाढ पद्धतीनं व्याज याने ते पूर्णपणे व्यथित झाले होते. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लक्ष घालून एकनाथरावजींनी आम्ही 3 महिन्याकरता ते कर्ज आणखी त्या ठिकाणी फेडण्यासाठी वाव द्यावा. मग त्या संदर्भात काय खुलासा करणार आहात? आज मी विधान परिषदेमध्ये जे मराठी माणसाचा मानबिंदू म्हणून कला दिग्दर्शन क्षेत्रामध्ये ज्यांनी या ठिकाणी काम केलं लौकिक मिळवला त्या नितीन देसाई यांच्या आत्महत्येसंदर्भात या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला. नितीन देसाई यांनी आत्महत्या का केली कशासाठी केली कारण काही महिन्यापासून माझ्याशी 2-4 वेळेला त्यांचा संपर्क आला होता आणि त्यांचं असलेलं कर्ज कर्जावर त्या ठिकाणी चक्रवाढ पद्धतीनं व्याज याने ते पूर्णपणे व्यथित झाले होते. त्यावेळेला मी त्या असणाऱ्या कंपन्यांशी बोलून राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे त्यांना घेऊन आलेलो. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा लक्ष घालून एकनाथरावजींनी आम्ही 3 महिन्याकरता ते कर्ज आणखी त्या ठिकाणी फेडण्यासाठी वाव द्यावा अशी विनंती करून तात्पुरती त्या ठिकाणी उपाययोजना केली होती. दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या त्या ठिकाणी व्यवस्था झाल्या नाहीत, त्यांना चांगली कामंही त्या ठिकाणी मिळाली होती. माझ्याशी चर्चा करत असताना दिल्लीला अमितभाईच्या मोदी साहेबांची त्यांची भेट झाली होती, काही मोठी कामंही त्यांना मिळणार होती आणि यातनं बाहेर निघण्यासाठी त्यांची धडपड त्या ठिकाणी होती. परंतु या चर्चेच्या निमित्तानं त्यांचं मोठेपणा सभागृहात मी सांगितलं की स्वतःची एक वेगळी छाप हिंदी मराठी सिनेसृष्टीमध्ये त्या ठिकाणी होती. कला दिग्दर्शनाचे अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले, देशपातळीवरचे फिल्मफेअर अवॉर्ड त्या ठिकाणी मिळाले. मनोहर जोशी साहेब असतील, देवेंद्रजी असतील, उद्धव ठाकरे साहेब असतील यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथेच्या वेळेला भव्य दिव्य स्टेजची जी आरास होती तीही त्या ठिकाणी नितीन देसाईंनी केली होती याची आठवण मी त्या ठिकाणी करून दिली. या सगळ्या गोष्टीचा उल्लेख एवढ्यासाठी केला की इडलवाईज नावाची जी फायनान्शियल संस्था आहे त्या संस्थेचा तगादा त्या ठिकाणी नितीन देसाईच्या मागे होता आणि मूळ रक्कम 80-100 कोटीची होती, व्याजासहित 250 कोटी त्या ठिकाणी झाली होती जे नितीन देसाईंना फेडणं त्या ठिकाणी जिकरीचं होतं. आणि अशा वेळेला जर त्या ठिकाणी मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला असता, इडलवाईज संस्था असेल त्या ठिकाणी हस्तक्षेप करून असेल, तर त्या ठिकाणी कदाचित आपल्या या मोठ्या कला दिग्दर्शकाला आज मृत्यूला दुर्दैवानं कवटाळावं लागलं नसतं. त्यांनी केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं, आपण बघाल की मराठी माणूस म्हणून त्यांना एक वेगळा अभिमान होता, म्हणजे मृत्यूला कवटाळायला पण ते मराठी पाऊल पडचे पुढे या त्या ठिकाणच्या ते स्टेजवर त्या ठिकाणी गेले आणि स्वतःला त्या ठिकाणी संपून घेतलं. दुर्दैवानं आम्ही आमच्या मराठी माणसाला या मोठ्या कला दिग्दर्शकाला त्या ठिकाणी वाचवू शकलो नाही. खंत आणि सल सातत्यानं माझ्यासारख्या एका संवेदनशील कार्यकर्त्याच्या मनामध्ये राहील आणि म्हणून आज या भावना सभागृहात व्यक्त केल्या. सभागृहात मागणी केली की इडलवाईज असेल IFC जे काही कर्ज देणाऱ्या संस्था आहेत त्यांनी नेमकं काय केलं, त्यांनी नेमका तगादा लावला होता, त्याला टॉर्चिंग काय होत होतं, मूळ रक्कम काय होती, या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी पर्दाफाश होण्याची आवश्यकता आहे. कारण नितीन देसाई जाण्याने केवळ त्यांचं कुटुंब पोरकं झालं नाही,
फिल्मसृष्टी पोरकी झाली. आज कलासृष्टीवर प्रेम करणारा मराठी माणूस पोरका झाला, हिंदी सिनेसृष्टी पोरकी झाली. तशा थोर कलावंताच्या बाबतीत चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी अशा प्रकारची मागणी केली. आणि NDE स्टुडिओ जो आहे तो त्या ठिकाणी या कुठल्या तरी उद्योगपती कुणाच्या तरी अशा प्रकारे घशात घालण्याचा काही घाट होता का, तर तो NDE स्टुडिओ शासनाने ताब्यात घेऊन चिरंतर त्या ठिकाणी नितीन देसाई यांची स्मृती आपल्याला राहील यासाठी शासनाने प्रयत्न करावा, हीही मागणी त्या ठिकाणी मी राज्य सरकारकडे केले. लक्ष घालून चौकशीचं आश्वासन दिलंय. स्टुडिओ संदर्भात काय उपाययोजना करता येईल त्या सगळ्या तपासून चौकटी बघून त्या करू. वरच्या सभागृहात चंद्रकांत दादांनी त्याचा पुनरुच्चार केला आणि सरकारच्या आम्ही मागे लागून या संदर्भात त्या ठिकाणी निश्चितच भूमिका निभावू. आणि अशा या थोर अशा आपल्या कला दिग्दर्शकाचा विषय आज विधिमंडळात मांडून त्या ठिकाणी परिस्थिती जनतेसमोर राज्याच्या आणण्याचा प्रयत्न केला. माझा तर स्पष्ट आरोप आहे, कारण त्या ठिकाणी सातत्यानं तगादा लागला होता. माझ्याकडे नितीन देसाई आले त्याही वेळेला त्यांना फोन येत होते, पत्रसारखी येत होती, मेल येत होती, आणि त्याच्यामुळे ते भयंकर विचलित झाले होते. आणि त्याच वेळेला त्यांची अस्वस्थता दिसत होती आणि म्हणूनच मी त्यांना घेऊन राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेनाही भेट करून दिली होती. परंतु नंतरच्या काळात त्या ठिकाणी वाढत गेलं, टॉर्चिंग वाढली असणार आणि अशा प्रकारच्या दुर्दैवी प्रसंगांना त्यांना सामोरं जावं लागलं. पण भाऊ, तुम्ही एक मोठे आणि शहा यांच्या भेटीसाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न केले होते आणि याशिवाय त्यांना काही मोठी कामंही मिळणार होती, मग अशी कामं जर प्रगतीपथावर असताना ही आत्महत्येचं नेमकं कारण काय वाटतं? नाही, मी भेट नाही करून दिली. त्यांनी त्यांना एका कुठल्या कामाच्या निमित्तानं, कारण ते मोठे कला दिग्दर्शक होते, त्यासाठी त्यांनी बोलावलं होतं आणि त्यांची भेटही त्या ठिकाणी झाली होती आणि त्याच्यामुळे त्यांची कामंही पाईपलाईनमध्ये होती. आणि कदाचित त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूटनी जर त्या ठिकाणी नीट त्याचा अभ्यास करून मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला असता तर कदाचित आपला मराठी कला दिग्दर्शक आपल्या त्या ठिकाणी राहू शकला असता. याच्यामध्ये आता केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार खात्याही त्यांच्याकडेच आहे अमित शहांकडे, तर तुम्ही मागणी करणार का? कारण ही एक सावकाराची नवी कार्यपद्धती समोर येत आहे, अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात कर्ज द्यायचा, त्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात व्याज आकारायचं, तर नवीन कायद्याची तरतूद तुम्ही करणार आहात? नाही, याच्यामध्ये आपण बघाल राज्य सहकारी बँकेचे जे प्रशासक आहेत, बँकिंगमधले तज्ज्ञ आहेत, त्या विद्याधर आणसकरांची क्लिप आपण ऐका. त्याने अत्यंत सुंदर या सगळ्या प्रकरणावर भाष्य केलं की कर्ज देताना त्या ठिकाणी त्यांची रिपेईंग कॅपॅसिटी बघा, केवळ मॉर्गेज आहे म्हणून देऊ नका. कदाचित त्यावेळेला वाईट वाटेल पण नंतर परतफेडीच्या वेळेला अशा प्रकारे कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागत आणि त्या ठिकाणी सेटलमेंटसुद्धा अशा परिस्थितीत त्या ठिकाणी संस्थांनी केली पाहिजे जेणेकरून त्यांचा जीव वाचू शकतो. तर मला वाटतं या दृष्टीनंसुद्धा शासन लक्ष घालेल आणि महाराष्ट्र शासनाच्या गृहमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या ठिकाणी या सगळ्या प्रकरणाची चौकशी लागली, यथावकाश त्यातनं सगळं बाहेर येईल, गरज वाटली तर केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहानाही आम्ही त्या ठिकाणी तशा प्रकारचं पत्र देऊन मागणी करू.